इच्छितो हे जे आत्ता अत्यंत महत्त्वाचं कार्य संस्कृती अभियान आम्ही सुरू केलेलं आहे याबाबत मी सकाळपासून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी 12 कार्यालयांमध्ये खातेन्याय कार्यालयन्याय बैठका घेतलेल्या आहेत. अजून 2 ठिकाणी आम्ही आज 6 वाजण्याच्या पूर्वी जाणार आहोत आणि प्रतिसाद तुम्हाला सांगतो की विश्वासात घेऊन त्यांची जबाबदारी त्यांचं कर्तव्य हे अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांचा अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतो त्यामुळे आमचाही उत्साह वाढलेला आहे त्यामुळे हे अभियान आम्ही राज्यभर राबवणारच आहोत. मी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा संस्थापक व मुख्य सल्लागार आहे. आम्ही अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हानिहाय कार्यालयनिहाय कार्यसंस्कृती अभियान व भ्रष्टाचार निर्मूलन अभियान याबाबत आमच्या सदस्य जे अधिकारी आहेत यांना मार्गदर्शन करीत आहोत. सर्व अधिकारी कर्मचारी जनतेने भरलेल्या करामधून पगार घेतात त्यांनी जनतेचे सेवक या नात्यानं नेहमी कार्यरत राहिलं पाहिजे. त्यामध्ये जनतेकडून कुठल्याही तक्रारी येता कामा नाहीत. आपण जर का चांगलं काम केलं तर जनता वाहवा करते ही भूमिका अधिकाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे. बहुतांश अधिकाऱ्यांनी ती ऑलरेडी स्वीकारलेली आहे. काही अधिकाऱ्यांच्या मध्ये जर काही उणीवा असतील तर ते त्यांनी स्वतःहून दूर केल्या पाहिजेत. त्यांनी आपलं कार्यसंस्कृती अभियान राबवलं पाहिजे. भ्रष्टाचाराच्या कचाट्यामध्ये सापडलं नाही पाहिजे त्यामुळे 3 पिढ्या बर्बाद होतात. संवेदनशील असलं पाहिजे. तुमच्या कामकाजामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. या पद्धतीने जर का सर्व खात्यातील सर्व अधिकाऱ्यांनी कामकाज सुरू केलं तर प्रशासनाचं टोनिंग अप होईल. प्रशासन खूप चांगलं होईल. जनतेच्या ते हिताचं होईल अशी आमची भूमिका आहे.